MIDC ची घोषणा हवेतच। उद्योगाची आस लावणारे तरुण आता म्हातारे झाले। प्रत्येक लोकप्रतिनिधीचं MIDC चं गाजर। कोणी गाडीची काच लावून AC तून फिरतोय, तर कोणी आपल्या आपल्या कंत्राटी कामात मग्न आहे, तर कोण तरुणाला भुलवण्याचे काम करतोय। ही आहे पंढरपूरच्या पुढाऱ्यांची राजकारण। तर पंढरीतील कार्यकर्ते मात्र कट्टा दुकानच्या फळ्या बघून मटक्याच्या चिट्ट्या बघतोय आणि बिअरच्या बाटल्या फोडतोय। असेच काही तरुण दारूचा मेळ घालण्यासाठी विठुरायाच्या मंदिरासमोर गंध लावण्याचे देखील काम करतोय। मग विठुरायाच्या पंढरीतील तरुणांची एवढी बिकट परिस्थिती लोकप्रतिनिधी आणि जिल्ह्याचे नेतृत्व समजल्या जाणाऱ्या पुढाऱ्यांना दिसत नाही का? पंढरपूरचा मागील 40 वर्षाचा राजकीय इतिहास पाहिला तर 25 वर्षे स्वर्गीय माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांनी लोकप्रतिनिधी म्हणून काम पाहिले। स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांनी 3 टर्म आमदार म्हणून काम पाहिले। तसेच प्रशांतराव परिचारक देखील जिल्ह्याचे आमदार म्हणून काम पाहत होते। तर सध्या विद्यमान आमदार म्हणून समाधानदादा अवताडे हे काम पाहत आहेत। मात्र यांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आणायचे काम कोणी केले? तर याच पंढरपुरातील युवकांनी केले। मात्र याच लोकप्रतिनिधींनी केवळ निवडणुकीच्या भाषणात तरुणांना MIDC चे गाजरच दाखवले। मागील काही दिवसांमध्ये विद्यमान आमदार समाधानदादा अवताडे यांनी MIDC करण्यासाठी मोठी घोषणा केली। त्याचबरोबर त्यांनी प्रयत्न देखील केलाय। मात्र नुसता प्रयत्न हा दिखावा असू शकतो, कारण या घोषणेला आता वर्ष उलटले, मात्र परिस्थिती जैसे थेच। कदाचित MIDC चा कागद पुढे सरकला नाही का असा सवाल आता पंढरपुरातील तरुणाई करत आहे। वास्तविक विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित आबा पाटील यांनी विठ्ठल कारखान्याच्या मालकीची जागा MIDC साठी देण्यास तयारी दाखवली। मात्र याला विरोध करण्यासाठी लगेच पंढरपूरचे राजकीय पुढारी पुढे सरसावले। याचं कारण एकच, राजकीय नेत्यांना पंढरीत MIDC होऊ द्यायची नाही। त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी आणि विद्यमान आमदारांनी कॉरिडोर आणून पुरातन गाव उद्ध्वस्त करून विकास करण्यापेक्षा MIDC आणून औद्योगिक विकास करावा अशी मागणी तरुणातून होत आहे।